नमस्कार मित्रांनो, एनके ऑनलाइन क्लास मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण एका वेगळ्या पद्धतीच्या एका सीरीजला सुरुवात करत आहोत। यापूर्वी आपण बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न अशा पद्धतीची एक सीरीज तयार केलेली होती, ती आपण पाहिलेली असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक प्रकरणावरती आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहे। आज आपण अशाच पद्धतीने एक नवीन सीरीज सुरू करतो आहे। त्या सीरीजचा विषय आहे ऑक्टोबर 2021 मध्ये म्हणजेच बोर्ड परीक्षेला आलेले प्रश्न। मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करतो, त्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्या मनामध्ये प्रश्न येतात की या प्रकरणामध्ये नेमकं इम्पॉर्टंट काय आहे की ज्याचा मी अभ्यास करावा, आणि तो अभ्यास करून गेल्यानंतर मला बोर्डाच्या परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न येतील आणि मी ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडून चांगले मार्क मिळवेल। परंतु आपल्याला इम्पॉर्टंट त्या प्रकरणातलं कोणता पार्ट आहे हा समजत नाही, लक्षात येत नाही। हे समजण्यासाठी माझ्या जेव्हा विद्यार्थी दशकेमध्ये असे प्रश्न मला पडायचे तेव्हा एका मित्राने मला सांगितलं होतं की बोर्ड जे प्रश्न विचारतं ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात। मग बोर्ड जे प्रश्न विचारतं ते जर इम्पॉर्टंट असतील तर आपण अभ्यास करत असताना यापूर्वी बोर्डाच्या झालेल्या परीक्षा आणि त्या परीक्षांमध्ये त्या प्रकरणावरती येऊन गेलेले प्रश्न जर आपण विचारात घेतले तर बोर्डाच्या दृष्टीने त्या प्रकरणातला कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे हे आपल्या लक्षात येईल। तेव्हापासून मी प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करताना पूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये कोणते पार्ट विचारले गेलेत याचा विचार करायचा। अगदी तसाच विचार आपल्याला आजपासून सुरू केलेल्या सिरीजमध्ये करायचा आहे। मित्रांनो, याचा उद्देशच आहे की इम्पॉर्टंट पार्ट प्रकरणातले ओळखता यावे आणि मग त्या पार्टचा अभ्यास केला तर नक्की आपल्याला चांगले मार्क मिळतात, कारण आपण इम्पॉर्टंट गोष्टी अभ्यासून परीक्षेला गेलेलो आहोत आणि तिथं त्याच संदर्भात प्रश्न आलेत आणि आपण ते सोडवले। ओके, बरेचसे विद्यार्थी असे पण असतात ना की भरपूर अभ्यास करतात, भरपूर सगळ्या क्वेश्चन करून जातात पण ते प्रश्न परीक्षेला येत नाही, कारण त्यांनी निवडलेले प्रश्न इम्पॉर्टंट नसतात। मग या गोष्टीचा विचार आपल्याला करण्यासाठी ही सिरीज नक्की तुम्हाला मदत करेल, कारण यामध्ये आपण बोर्डाला विचारलेल्या प्रश्नांची प्रकरणांनुसार माहिती पाहणार आहोत। असं तुम्ही एवढा सगळा अभ्यास करू शकत नाही, हे सगळं जर तुम्हाला करत बसायचं तर खूप वेळ जाईल आणि हे सगळं तुम्हाला रेडीमेड उपलब्ध व्हावं या हेतूने मी हे सगळे पाठ बनवत आहे। आज आपण मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणातल्या कोणत्या पार्टवरती बोर्डाने प्रश्न विचारलेले आहेत त्याची माहिती पाहूया। आता तुम्ही म्हणाल की सर 2000 ऑक्टोबर ह्याच परीक्षेचा तुम्ही काय विचार केला, यापूर्वी ही झालेल्या ज्या परीक्षा होत्या त्यामधल्या प्रश्नांचा विचार का केला नाही। तर मित्रांनो, 2019 आपला नवीन सिलॅबस आलेला आहे, ह्या नवीन सिलॅबसवरतीच जे प्रश्न विचारले ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। यापूर्वीचा सिलॅबस वेगळा होता, त्या ठिकाणी वेगळे प्रश्न विचारले गेले, मग त्या प्रश्नांचा आपल्याला आता उपयोग होणार नाही, म्हणून मी त्या प्रश्नांचा विचार करत नाही। नवीन सिलॅबस आल्यापासून, परीक्षेचं फॉर्मॅट बदलल्यापासून ही एकमेव एक परीक्षा झाली ऑक्टोबर 2021, तर त्या परीक्षेतल्या प्रश्नांचाच आपण विचार करूयात आणि नंतर मग इतर जेव्हा परीक्षा होतील इतर वर्षांमध्ये तेव्हा मी त्या पद्धतीने इतर प्रश्नही ह्या प्रकरणात कोणते विचारले गेले ते देण्याचा प्रयत्न करेन, पण आज आपल्यासाठी फक्त एकच परीक्षा असल्याने आपण त्याचा विचार करूया। मित्रांनो, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे प्रकरण आपल्याला माहिती आहे बोर्ड परीक्षेत 10 मार्कासाठी विचारलं जाणार आहे। बोर्डाने सांगितलं की 10 मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जाणार। मग आपण पाहूयात की 2021 ऑक्टोबरच्या परीक्षेत यावरती खरंच 10 प्रश्न विचारले का 10 मार्काचे, आणि विचारले असेल तर मग कोणते प्रश्न होते, कोणत्या प्रश्नात विचारले, कोणते प्रश्न होते हे सगळं आपण पाहणारच आहोत। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न विचारला गेला ह्या प्रकरणावरती ऑक्टोबर महिन्याच्या 2021, प्रश्न पहिला अ मध्ये खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा हा प्रश्न विचारला होता। आता हा प्रश्न पहिल्या प्रश्नातला अ हा प्रश्न आहे, म्हणजे 1 मार्काचा प्रश्न होता आणि त्यामध्ये प्रश्न आलेला होता अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। ओके, हा प्रश्न विचारला।
आणि त्याचे आपल्याला चार पर्याय दिले होते. सूक्ष्म अर्थशास्त्र ब पर्याय दिलेला होता, स्थूल अर्थशास्त्र क पर्याय दिलेला होता, अर्थमिती आणि ड पर्याय दिलेला होता मौद्रिक अर्थशास्त्र. आणि पर्याय दिलेले होते उत्तराचे चार, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता अशा पद्धतीने. ओके, हे सगळे आपण प्रश्न पाहिलेलेच आहे. ॲक्च्युली आपण टेलिग्राम चॅनलवरती याची PDF फाईल मी तुम्हाला सेंड केलेली आहे प्रश्नपत्रिकेची, तिथून तुम्ही हे पाहू शकता. ओके, तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा असेल तर तिथूनही करू शकता. मित्रांनो, यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की तुम्हाला जेव्हा मला एखादी PDF फाईल सेंड करण्याची वेळ येते तेव्हा ही PDF फाईल यूट्यूबवरून देता येत नाही, म्हणून आपण टेलिग्राम चॅनल चालू केलेला आहे, त्यावरती ह्या अशा स्वरूपाच्या PDF वगैरे फाईल तुम्हाला सेंड करता येतात, त्याची लिंक दिलेली आहे. नोट्स, लेखी माहिती, इतर जे काय आहे ते PDFमध्ये तुम्हाला सेंड करता येत नाही, ते मी वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिसत असेल. इथे सगळ्या विषयांचे स्वाध्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, नोट्स आपल्या सगळ्या विषयांचे देण्याचा प्रयत्न त्यावरती चालू आहे. त्यासाठी नोट्स वगैरे पाहण्यासाठी, स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरती भेट द्या. ओके, ह्या प्रश्नाचा आपण विचार करत होतो मित्रांनो, एक मार्काचा हा प्रश्न होता, एक मार्काचा प्रश्न विचारला गेला. टोटल आपल्याला मार्क किती आहेत ह्या प्रकरणाच्या संदर्भात 10, तर 10 मार्कासाठी किती प्रश्न विचारले गेले, कुठं कुठं विचारात घेतले गेले आणि ते टोटल मिळून 10 होते का हे पण आपण एकदा पाहून घेऊयात. हा पहिला प्रश्न ह्या ठिकाणी विचारला गेला. यानंतर दुसरा प्रश्न आहे बमध्ये, पहिल्या प्रश्नातला ब हा दुसरा प्रश्न आपण समजतो ह्या ठिकाणी. सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न होता. सहसंबंधामध्ये प्रश्न विचारला गेला ह्या प्रकरणावरती, तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड स्थूल अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे, असा सहसंबंध पूर्ण करण्याचा एक प्रश्न ह्या प्रकरणावर विचारला गेला. सहसंबंधाचा प्रश्न किती मार्कासाठी आहे, हा देखील प्रश्न एक मार्कासाठी, म्हणजे आत्ता ह्या प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न येऊन गेले, 2. पहिला एक मार्काचा, हा देखील प्रश्न एक मार्काचा, असे 2 मार्क झाले. उरलेत आता 8 मार्क. 8 मार्कांसाठी इतर कोणते प्रश्न विचारले तेही पाहून घेऊया. मित्रांनो, यामध्ये दुसरा प्रश्न विचारला गेला, प्रश्न 2 अमध्ये संकल्पना ओळखून स्पष्ट करा. खालील संकल्पना उदाहरणावरून संकल्पना ओळखायच्या आणि त्या स्पष्ट करायच्या, 2 मार्काचा प्रश्न हा विचारला गेला. एक प्रश्न काय होता, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. यामधून कोणती संकल्पना तुम्ही समजून घेतली आणि ती जी संकल्पना आहे ती तुम्ही स्पष्ट करून सांगायची, अशा पद्धतीचा हा एक प्रश्न ह्या प्रकरणावरती येऊन गेला. हा प्रश्न किती मार्कसाठी आहे, 2 मार्कासाठी. म्हणजे मित्रांनो, आत्तापर्यंत ह्या प्रकरणावरती जे प्रश्न विचारले गेले त्यांच्या गुणांची बेरीज झाली 4. एक मार्काचे 2 प्रश्न आणि हा 2 मार्काचा 1 प्रश्न, असे 4 प्रश्न झाले. अजूनही आपल्याला ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारला लागणार आहेत, कारण 10 मार्क आपल्याला कम्प्लीट करायचे. चला पाहूयात पुढचा प्रश्न कोणता विचारला गेला. पुढचा प्रश्न होता प्रश्न 2 फरक स्पष्ट करा. फरक विचारला गेला मित्रांनो ह्या प्रकरणावर. कोणता फरक विचारला गेला, फरक होता 3 नंबरचा फरक आहे प्रश्नपत्रिकेत, आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल हा प्रश्न विचारला गेला. या फरकाचं आपल्याला उत्तर लिहायचं होतं. आता हा प्रश्न फरकांचा किती मार्कासाठी असतो, 2 मार्कासाठी, म्हणजे इथेही 2 मार्क या प्रकरणावरती विचारले गेले. 2-2 मार्काचे आता 2 प्रश्न झाले, 1-1 मार्काचे 2 प्रश्न झाले. 2-2 मार्काचे 2 म्हणजे 4 मार्क आणि आधीचे 1-1 मार्काचे 2 म्हणजे 6 मार्कांचं प्रश्न आत्तापर्यंत ह्या प्रकरणावरती येऊन गेले. 6 मार्क झाले, अजूनही आपल्याला 4 मार्क शिल्लक आहेत. 4 मार्क ह्या प्रकरणावरती क्वेश्चन विचारावे लागतील. 4 मार्कासाठी डायरेक्ट प्रश्न विचारला गेला मित्रांनो. प्रश्न 4 खालील विधानांशी सहमत आहात की नाही सहकारण स्पष्ट करा. 4 मार्काचा प्रश्न आहे, तिथं प्रश्न विचारला गेला होता ह्या प्रकरणावरती. आणि प्रश्न काय होता, दुसरा प्रश्न आहे पहा प्रश्नपत्रिकेत, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असा प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न सहमतचा 4 मार्कासाठी आहे. असे टोटल आपण जर सगळे प्रश्न पाहिले तर ह्या सगळ्यांची बेरीज आता 10 होते का पाहून घ्या. सहमतचा प्रश्न 4 मार्कासाठी, फरकांचा प्रश्न 2 मार्कासाठी, 6 मार्क
त्याआधी संकल्पना ओळखण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठीचा 2 मार्काचा प्रश्न आहे. 8 मार्क झाले आणि 1-1 मार्काचे 2 मार्काचे 10 मार्क झाले. 10 मार्काचे प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हे प्रश्न 10 मार्काचे कसे आणि कुठे विचारले गेले हे एकदा पुन्हा समजून घेऊयात, कारण हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. का? तर आपल्याला अभ्यास करायला याची मदत होणार आहे. कशी होणार आहे ते मी सांगेल, पण पाहून घेऊयात 10 मार्कासाठी कुठं आणि कसे प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न विचारला गेला, प्रश्न पहिला अ, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विविध पर्याय निवडायचा प्रश्न 1 मार्कासाठी होता. 1 मार्क या प्रश्नाला होते. दुसरा प्रश्न, प्रश्न पहिल्यातला ब, सहसंबंध पूर्ण करा, हा प्रश्न 1 मार्कासाठी होता. तिसरा प्रश्न या प्रकरणावरती, प्रश्न दुसरा अ मध्ये संकल्पना ओळखून स्पष्ट करा, 2 मार्कासाठीचा प्रश्न. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातच विचारला गेला ब, फरक स्पष्ट करा, हा देखील 2 मार्कासाठी. आणि शेवटचा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला गेला, प्रश्न चौथ्यामध्ये सहमत आहात की नाही, सकारण स्पष्ट करा, 4 मार्कासाठी. आता ह्या सगळ्या विचारलेल्या प्रश्नांची टोटल करा. 4 + 2 + 2 + 1 + 1, 4 × 2 = 6, 6 × 2 = 8, 8 × 1 = 9, 9 × 1 = 10. 10 मार्क ह्या प्रकरणावरती विचारले जाणार होते असं बोर्ड सांगत होतं. आणि भाग ॲक्च्युली प्रश्नपत्रिकेत हे 10 मार्क अशा पद्धतीने विचारले गेले. आता येणारी जी परीक्षा आहे ना, त्याचा अभ्यास करत असताना याचा काही फायदा होईल का? नक्कीच होऊ शकतो मित्र, कारण ह्या प्रकरणाचं 10 मार्काचं फॉर्मॅट आपल्याला समजलं की काय करतायत. 1-1 मार्काचे 2 प्रश्न विचारतायत, 2-2 मार्काचे 2 प्रश्न विचारतायत आणि 4 मार्काचा 1 प्रश्न विचारतायत. 4 मार्काचा प्रश्न विचारायचा असेल तर कुठे विचारला जाऊ शकतो? 1 सहमतमध्ये आणि 1 थोडक्यात उत्तरांमध्ये. इकडं नाही विचारला तर तिथे विचारतील, तिथं नाही विचारला तर इथे विचारतील. ॲक्च्युली सहमत त्यांनी निवडले ह्या प्रकरणासाठी, तर सहमतचे सगळे प्रश्न ह्या प्रकरणासाठी करून ठेवा. आता काय करतील, प्रश्नपत्रिका तयार करताना हा जो विचारलेला प्रश्न आहे ना तो येणार नाही, पण तो सोडून दुसरे सहमतचे प्रश्न करा, कारण ते प्रश्न येण्याची शक्यता आहे. जर ते नाही आले तर थोडक्यात उत्तरामध्ये विचारला जाईल. 4 मार्कासाठी थोडक्यात उत्तरांचे मी प्रश्न दिलेलेच आहे. ह्या प्रकरणात कोणते तुम्ही केले पाहिजे, म्हणजे तुमचा ह्या प्रकरणाचा 4 मार्काचा प्रश्न येणारच आहे असं गृहित धरून अभ्यास करावा लागेल. 8 मार्काचा प्रश्न करण्याचीच गरज नाही, विचारला जात नाही या प्रकरणावरती, करू नका. 4-4 मार्कासाठीचे प्रश्न करा मग. 2-2 मार्काचे प्रश्न आपल्याकडे 2 ठिकाणी आहे. कुठं? फरक स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा. मग दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारावाच लागेल, तर तुमचे 2-2 मार्काचे प्रश्न होतील. इथं प्रश्न असणारच आहेत, याच्यातले सगळे प्रश्न करून ठेवा, संकल्पनांचे आणि फरकांचे. फरक तर ॲक्च्युअली मी दिलेलेच आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. त्यानंतर 1-1 मार्काचे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. 1-1 मार्काचे देखील प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी करावं लागणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये असे प्रश्न विचारले गेलेत म्हणून त्या संदर्भातले जेवढे प्रश्न करता येईल तेवढे प्रश्न करा. असेच पद्धतीचे प्रश्न जर असाच फॉर्मॅट ह्या प्रकरणाचा राहिला तर नक्की तुम्हाला केलेल्या प्रश्नातलेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील. ह्याच्यापेक्षा वेगळं करण्याची गरज आहे. मी ॲक्च्युली तुम्हाला आधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये वेगळ्या दृष्टीने सांगितलं होतं, तुम्ही त्या पद्धतीने केला तरी पास व्हाल. दुसरी एक मेथड आहे चांगले गुण मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आणि पास होण्यासाठी देखील. जर तुम्ही एकाच प्रकरणावरती डिपेंड राहणार असाल, ह्याच प्रकरणावरती टार्गेट केलं असेल, तर दुसरं काम आता तुम्हाला करायचे त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास झाल्यानंतर या प्रकारच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास करायला सुरुवात करायची, याच्यातले प्रश्न अभ्यासायला सुरुवात करायची, म्हणजे त्या प्रकरणाचा डिटेल अभ्यास होऊन जाणार. त्यामुळे त्या प्रकरणावरती कुठलाही प्रश्न विचारला तरी आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून अशा पद्धतीचा देखील अभ्यास आपला होणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, मग इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी प्रकरणातले कोणते प्रश्न येऊन गेले हे अभ्यासले, आता कोणते करायचे हे समजतील आणि ते केल्यावरती चांगले मार्क मिळतील असं माझी खात्री आहे. हे तुम्ही एकदा व्यवस्थित समजून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. अजून तुम्हाला काही सुचतंय का, इतर काही मुद्दे वाटतायत का, ते देखील कमेंटमध्ये जरूर लिहा, जेणेकरून आपण जेव्हा पुढचे व्हिडिओ बनवू
तर त्या व्हिडिओमध्ये देखील अशी वेगळी काहीतरी कल्पना आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करताना वापरता येईल का याचा विचार करून तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू शकतो. महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तुम्हाला ही गोष्ट समजली, तुम्ही हे व्हिडिओ पाहिले तर आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी समजतील आणि चांगल्या पद्धतीने मार्क मिळवता येतील. ॲक्च्युली परीक्षेमध्ये हा पण विचार करा की आपण जर जास्तीत जास्त अभ्यास केला, चांगला अभ्यास केला आणि आपल्या मित्रांनीही चांगला अभ्यास केला तर याचा फायदा तुम्हाला दोघांनाही होईल. एकाच वर्गामध्ये जर तुम्ही परीक्षेला बसलात तर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर त्याने जर ह्या संदर्भातले प्रश्न केले असतील तर तुम्हाला उत्तर तो नक्की सांगू शकतो. म्हणून हे व्हिडिओ त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांचाही अभ्यास होईल, तुमचाही अभ्यास होईल, दोघांचा अभ्यास आणि मार्क वाढतील, कमी होणार नाहीत. कोणाचेही मार्क हे शेअर केल्याने आणि एकमेकांना माहिती दिल्याने कमी होणार नाहीत, त्यामुळे शेअर करायला घाबरू नका, नक्की शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला यांच्या संदर्भामध्ये काय वाटते, इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुचतात का ते देखील कमेंटमध्ये लिहा आणि आपली ही कल्पना तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगा. चला तर मित्रांनो मग भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांची माहिती घेऊ, तोपर्यंत नमस्कार.